नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण. आज मित्रांनो आपण MPSC साठी तसेच सर्व परीक्षांसाठी उपयोगी असणारा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. परंतु आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल आणि प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण असे सर्व स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत, जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितले आयोगाचे किंवा इतर परीक्षांचे, तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला असा हा टॉपिक मिळेल की त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, असा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. तर भारतातील जे महत्त्वाची राष्ट्रीय बंदरं आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशाला काय म्हटलं जातं किंवा काय प्रश्न आलेले आहेत. जर तुम्ही पाठीमागं जाऊन बघितलं तर ते लक्षात येईल. तर मित्रांनो हे पाहण्याआधी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघायचं आहे की भारताला जो समुद्रकिनारा जो लाभलेला आहे, जे भारताची समुद्र सीमा जी आहे ती किती आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर आपल्याला संपूर्ण टोटल जर विचार केला तर 7517 किलोमीटर ही संपूर्ण भारताला समुद्र सीमा लाभलेली आहे. ही सीमा कसली आहे मित्रांनो, तर संपूर्ण बेटांची धरून, बेटेसुद्धा याच्यामध्ये गृहित धरलेले आहेत. त्याच्यानुसार 7517 किलोमीटर हा समुद्र किनारा म्हणजे समुद्र सीमा आपल्याला लाभलेली आहे. परंतु जर या मुख्य भूमीचा जर विचार केला तर आपल्याला मात्र 6100 किलोमीटर इतकी आपल्याला समुद्र सीमा लाभलेली आहे. मी काय सांगितलं, हे संपूर्ण टोटल जर विचार केला तर मात्र 7517 बेटांच्या सहित आहे, आणि बेट सोडून जर विचार केला तर 6100 आहे. याच्यावरती मित्रांनो प्रश्न आलेला आहे, म्हणजे आपल्याला बघितलेलं आहे की भूसीमा किती लाभलेली आहे, 15200 वगैरे आपण अभ्यासलं, किंवा आपल्याला कोणते देश लागून आहेत, भूसीमा लागून आहे हे देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. जर आपण विचार केला तर लक्षात येईल की भारतातील प्रमुख बंदरे कोणत्या आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. किंवा नव्हे ना, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय बंदरं म्हटले की बऱ्याचशाच पुस्तकामध्ये काही काही तफावत आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्व दिशेला 6 आणि पश्चिम दिशेला 6 अशी 12 आपण, पण नव्यानं झालेलं देखील याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीलाच आपण विचार करणार आहोत की याच्यामध्ये गुजरातमध्ये जे कांडला बंदर आहे हे राष्ट्रीय बंदर आहे मित्रांनो, आणि खूप महत्त्वाचं आहे. इथून जास्त प्रमाणात व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे चालतो, किंवा लाटांवर आधारित उद्योग तिथं चालतात, त्यामुळं या बंदराला देखील खूप महत्त्व आहे. आपण राष्ट्रीय बंदर पाहतोय मित्रांनो. आता जर टोटल आपण इथं बेटांचा विचार केला, मी सांगितलं टोटल जवळजवळ भरपूर बंदरं वगैरे आहेत याच्यामध्ये, तर आपण जर विचार केला गुजरातनंतर, म्हणजे गुजरातमध्ये कांडला बंदर आहे, अजूनही काही बंदर आहेत, पोरबंदर वगैरे येते, परंतु हे महत्त्वाचं राष्ट्रीय बंदर आहे, याच्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो, याला महत्त्व देणं गरजेचं आहे. याच्यानंतर आता हे सर्वांना माहिती आहे की मुंबई हे भारतातील सर्वात मोठं एक नैसर्गिक बंदर आहे. हे झालं एक मित्रांनो, लक्षात घ्या हे काय आहे की पश्चिम किनारपट्टी आणि हे पूर्व किनारपट्टीवरील. पश्चिम किनारपट्टीला कुठं काय आहे घटक राज्य जर लक्षात ठेवलं तर ती बंदरं लक्षात ठेवायला काही अडचण नाही आहे. त्याच्यानंतर मुंबई आपल्याला सर्वांना माहिती आहे हे देशातील सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याला भारताचं प्रवेशद्वार देखील याला म्हटलेलं आहे, हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्न काय आहे की भारतातील सर्वात मोठं नैसर्गिक बंदर कोणतं, तर याचं उत्तर असेल मुंबई मित्रांनो. आणि याच्यावरलाच व्याप कमी करण्यासाठी सर्वांना अलीकडे माहीत असेल की नावाशेवा हे बंदर बनवण्यात आलं, त्यालाच JNPT असं देखील म्हटलं जातं. खूप महत्त्वाचं बंदर आहे मित्रांनो, म्हणजेच मुंबईमध्येच इथे लगेच दोन बंदरं आपल्याला राष्ट्रीय बंदरं असलेली दिसून येतात. त्याच्यानंतर गोवामध्ये मार्मा गोवा हे राष्ट्रीय बंदर आहे. आता याच्यामध्ये परीक्षेला मित्रांनो हे तर माहीत असणं गरजेचंच आहे, परंतु त्याची वैशिष्ट्ये देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या बंदरावरून कशाची वाहतूक जास्त होते येते लक्षात, याच्यातून कुठं जास्त व्यापार होतो, कोणत्या देशाशी जास्त होतो, किंवा निर्यात कुठं जास्त होते हे देखील याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे, कारण परीक्षेला तसे प्रश्न आलेले. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये आला
तर आपल्याला न्यू मंगळुरू हे तिथं महत्त्वाचं राष्ट्रीय बंदर आहे, त्याच्यामधून देखील महत्त्वाचे तिथून आयात निर्यात होते. त्याच्यानंतर खूप आणि खूप महत्त्वाचं पाठीमागं जर राज्यसभेचे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, आपल्याला कोचीवरती प्रश्न विचारलेला आहे. हे खूप महत्त्वाचं बंदर आहे, केरळमध्ये आहे आणि याला समुद्राची राणी असं म्हटलं जातं. आणि हाच प्रश्न दोन वेळा पाठीमागं आलेला आहे मित्रांनो. म्हणजे मी जसं सांगितलं की ही राष्ट्रीय बंदरं आहेत, त्याची वैशिष्ट्य देखील काही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कोचीनला समुद्राची राणी म्हणतात आणि ते कुठं आहे तर केरळला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इकडं पूर्व किनारपट्टीला जर आला, ही झाली मित्रांनो सहा बंदरं आहेत, येते लक्षात. पूर्व किनारपट्टीला आला तर पुन्हा ही सहा, हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात खाली तुतीकोरीन हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. असाही क्रम विचारला जाईल, क्रम देखील विचारला जाईल. आता आयोग खूप डेप्थमध्ये निघालेला आहे हे देखील आपल्याला कल्पना आहे, म्हणजे ही माहीत तर असलीच पाहिजेत, परंतु खालून वरती क्रम किंवा वरून खाली क्रम विचारला ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी हा क्रम देखील महत्त्वाचा आहे. तर सर्वात खाली पूर्व किनारपट्टीला तुतीकोरीन हे तामिळनाडूमध्ये आहे, तसंच चेन्नई त्याच्यानंतर आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आता एन्नोर हे देखील तामिळनाडूमध्ये आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एकाच राज्यामध्ये तामिळनाडूचा जर विचार केला तर आपल्याला एकाच राज्यामध्ये तीन राष्ट्रीय बंदरं आहेत मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जर तसा जर तुम्हाला परीक्षेला विचारला तर ते देखील आपल्याला प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम, तिथं आपल्याला माहिती आहे जहाज बांधणीचा कारखाना वगैरे हे ते सर्व तिथं आहे. म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत ते आंध्रमध्ये आहे. त्याच्यानंतर ओरिसामध्ये पारादीप आपल्याला सर्वांना माहिती आहे बंदर आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं पूर्व किनारपट्टीवरील हल्दिया कोलकातामध्ये, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये, खूप महत्त्वाचं. त्याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. हल्दियाला हरित बंदर, लक्षात घ्या, भारतातील पहिलं हरित बंदर आहे असं त्याला म्हटलं जातं. आता याच्या आधी आपण जर परीक्षेला किंवा पुस्तकात काही ठिकाणी अभ्यासलं, काही ठिकाणी म्हणतोय म्हणून आपण अपडेट आणि चांगली पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. ही जशी पश्चिम किनारपट्टीला आणि पूर्व किनारपट्टीला सहा सहा राष्ट्रीय बंदरं आहेत, तसंच अजून नव्याने 13वं बंदर जर आपण इकडे गेला अंदमान निकोबारमध्ये पोर्ट ब्लेअर, आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याची राजधानी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, त्याला 13वं नवीन राष्ट्रीय बंदर म्हणून मान्यता देण्यात आलेलं आहे. त्यामुळं हे देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. तर मित्रांनो हे आपण राष्ट्रीय बंदरं जी आहेत भारतातील ही या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासली आहेत. परंतु मित्रांनो याच्या पुढं जाऊन मी सांगेल की या प्रत्येक बंदराचं वैशिष्ट्य देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि पूर्व किनारपट्टीवर कोणती आहेत, पश्चिम किनारपट्टीवर कोणती आहेत, त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील उतरता क्रम चढता क्रम ह्या दोन्ही गोष्टी, तसेच पूर्व किनारपट्टीवरती आणि सेपरेट हे बाजूला असणार हे देखील आपल्याला अंदमान निकोबारमधील माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आत्ता जर परीक्षेला एकूण संख्या विचारली की राष्ट्रीय बंदरं किती आहेत तर 13 आहेत सध्या, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निश्चितच मित्रांनो आपल्यापर्यंत ही माहिती पोचली असेल असं मी समजतो. आणि हा व्हिडिओ निश्चित सर्वांनी पाहावा की जेणेकरून आपल्याला MPSCबद्दल अजूनही काही माहिती मिळेल. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि तूर्तास्त थांबतो. जय हिंद.